नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी मस्त हेल्दी आणि टेस्टी अशी रवा केकची रेसिपी घेऊन आले आहे. ही रवा केकची पारंपरिक अशी रेसिपी माझी मैत्रीण नयना गावडे हिने माझ्यासोबत शेअर केली, त्यासाठी नयनाचे खूप खूप धन्यवाद. चला तर आपण पटकन हा केक बनवायला सुरुवात करूयात. या रवा केकसाठी इथे मी 2 कप रवा घेतला आहे. बारीक 0 नंबर रवा असतो तो. त्यानंतर 1/2 कप दही, दही शक्यतो आंबट नाही वापरायचं. त्यानंतर 2 टेबलस्पून टुटी फ्रुटी, 1 चमचा मी इथे वेलची पूड घेतली आहे, याऐवजी तुम्ही व्हॅनिला एसेन्स वापरू शकता. त्यानंतर 1 कप दूध, 1.5 कप पिठी साखर आणि 1/2 कप मी तूप घेतलं आहे. तूप आपल्याला थोडंसं वितळवून नंतर मोजून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य मी या 200 ml कपचा सेट जो मार्केटमध्ये मिळतो त्याने मोजून घेतलं आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा मेजरमेंटचा कप नसेल तर तुम्ही ज्या वाटीने रवा मोजून घ्याल त्याच वाटीने बाकीचं साहित्यही मोजून घ्या. आता आपण केक बनवायला घेऊयात. एका भांड्यामध्ये आपल्याला आपण जे तूप घेतलं आहे ते काढून घ्यायचं आहे. हे तूप आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे. त्यासाठी अशा पद्धतीचा जो हँड विस्कर असतो तो तुम्ही वापरू शकता, किंवा मग हातानेही तुम्ही जर हे तूप फेटून घेतलं तर झटपट फेटलं जातं, विस्करने थोडासा वेळ लागतो. किंवा जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल अशा पद्धतीचा, त्यानेही तुम्ही हे तूप फेटून घेतलात तरी झटपट फेटलं जातं. आता मी ह्या इलेक्ट्रिक बीटरचा वापर करून हे तूप छान फेटून घेते. तूप 2 मिनटं फेटून झाल्यावर यामध्ये आता मी जी पिठी साखर घेतली होती ती ॲड करते आहे. आता पिठी साखर आणि तूप दोन्ही सॉफ्ट होईपर्यंत छान फेटून घ्यायचं 3 ते 4 मिनटं. आता 3 ते 4 मिनटं फेटून झाल्यावर तुम्ही पाहू शकता हे दोन्ही जे आहेत तूप आणि पिठी साखर छान फ्लफी झालं आहे, हलकं झालं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान असं मस्त सॉफ्ट झालं आहे हे. त्यानंतर मी यामध्ये आता ॲड करते 1/2 कप दही. दही आपल्याला आंबट नाही वापरायचं आहे. आणि इथे मी हे जे दही वापरलं आहे ते मार्केटचं रेडीमेड दही आहे. याला आता छान मिक्स करून घ्यायचं. दही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये मी ॲड करते 1 कप दूध. दूधसुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फेटून घेतलेलं तूप, पिठी साखर, दही, दूध छान मिक्स झालं आहे. आता माझी छोटी मुलगी आहे ती माझ्यासोबत उभी आहे रेसिपी बनवताना, तिला खूप उत्सुकता आहे मिक्स करायची. आता हे छान मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला रवा ॲड करायचा आहे. इथे आम्ही 2 कप 0 नंबर जो रवा असतो बारीक रवा तो घेतला होता. आता तो मी फक्त थोडासा 1 मिनिटभर मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. आता हा रवा मी मिनिटभर मिक्सरमधून फिरवून घेतला आहे. तुम्ही पाहू शकते एकदम पीठ पीठ पण नाही करायचं आणि एकदम जाडसर पण नाही ठेवायचा, थोडासा फक्त 1 मिनिट याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. आता आपण जे मिश्रण रेडी करून ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला मिक्सरमधून फिरवून घेतलेला जो रवा आहे तो मिक्स करायचा आहे. हँड विस्करने किंवा चमच्याने तुम्ही हा छान अशा पद्धतीने या मिश्रणामध्ये रवा मिक्स करून घ्या. या मिश्रणामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत, छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हा मी छान मिक्स करून घेतला आहे. आता यावर झाकण ठेवून हे आपल्याला 4 तास असंच साईडला ठेवायचं आहे. आता 4 तास झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता 4 तास झालेले आहेत. केक बेक करण्यासाठी इथे मी हा 8 इंचाचा टिन घेतला आहे. त्याला मी बटर पेपर लावला आहे आणि कडेला तूप लावून मी थोडासा मैदा स्प्रिंकल करून घेतला आहे. आता आपण हे साईडला ठेवलेलं बॅटर पाहूयात. यामध्ये आता आपल्याला 1 TSP एवढी वेलची पावडर ॲड करायची आहे. वेलची पावडर जर तुम्हाला ॲड करायची नसेल तर तुम्ही याऐवजी 1 TSP व्हॅनिला एसेन्स यामध्ये ॲड करू शकता. वेलची पावडर या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. या स्टेजला आता हे बॅटर जर तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे दूध ॲड करू शकता. हे मला थोडंसं ड्राय वाटते, यामध्ये मी फक्त 1 टेबलस्पून एवढं आता दूध ॲड करते आहे. दूध ॲड केल्यावर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. आता हे शेवटी मी या बॅटरमध्ये 1/2 TSP एवढी बेकिंग पावडर ॲड करते आहे. बेकिंग पावडर ॅड केल्यानंतर लगेचच यामध्ये मी 1/2 TSP बेकिंग सोडा ॲड करते आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. पण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करण्याअगोदर आपलं जे भांडं आहे ते रेडी असलं पाहिजे, ज्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत
ते पण आपलं रेडी असलं पाहिजे. इथे मी पातेलं ऑलरेडी प्रीहीट करायला ठेवलं आहे. आता या बॅटरमध्ये मी टुटी फ्रुटी ॲड करते. टुटी फ्रुटी टाकून याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपलं हे बॅटर रेडी आहे केक बेक करण्यासाठी. तुम्हाला जर टीनचा आकार कळत नसेल कोणत्या इंचाच्या टीनमध्ये आपण केक बॅटर काढून घ्यायचं, तर लक्षात ठेवा ज्या टीनमध्ये आपण केकचं बॅटर काढून घेणार आहोत जे बॅटर आहे केकचं ते त्या टीनमध्ये अर्ध बसलं पाहिजे. म्हणजे समजायचं आपण जे घेतलेलं भांडं आहे टीन आहे तो एकदम परफेक्ट आहे. आता यावरूनही मी थोडीशी टुटी फ्रुटी टाकून घेते. आता याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि आता आपण हा केक बेक करायला ठेवूयात. इथे मी पातेलं 10 मिनटं प्रीहीट करून घेतलं आहे. पातेल्यामध्ये फक्त मी एक रिंग ठेवली आहे आणि यावर मी आता जो केकचा रेडी टीन आहे तो ठेवते आहे. आता यावर झाकण ठेवून हा केक आपल्याला 35 ते 40 मिनटं बेक करायचं आहे. गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे. आता 35 मिनटं झाली आहेत. आता हा केक मी चेक करून बघते. तुम्ही याचा कलर पाहू शकता. यामध्ये आपण टूथपिक टाकून किंवा चाकू टाकून बघायचं हे क्लीन बाहेर आलं आहे. याला काही बॅटर चिकटलेलं नाही आहे म्हणजे आपला हा केक रेडी आहे. जर टूथपिक किंवा चाकूला थोडंसं बॅटर चिकटलेलं असेल तर समजायचं केक आपला थोडासा कच्चा आहे. अजून तुम्ही 5 मिनटं याला बेक करून घेऊ शकता. आता हा केक मी बाहेर काढून घेतला आहे. आता थंड झाला आहे. तुम्ही पाहू शकता याच्या कडा ज्या आहेत लूज झाल्या आहेत आपोआपच. म्हणजे आपला केक एकदम मस्त परफेक्ट असा बेक झालेला आहे. याला छान रंगही आला आहे. आता हा मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते. यावर एक प्लेट ठेवून जो टीन आहे उलटा करायचा, वरून थोडंसं टॅप करायचं आणि अलगत हा टीन आपल्याला उचलायचा आहे. वाव, तुम्ही पाहू शकता आपला केक जो आहे परफेक्ट एकदम बेक झाला आहे. या केकला खूप छान टेक्स्चरही आला आहे. आता या केकची जी वरची साईड आहे ती आपण पलटी करून घेऊयात अशा पद्धतीने. आता हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते. कट करतानाच हा जाणवतो आहे आपला हा जो केक आहे रवा केक एकदम सॉफ्ट बनला आहे. तुम्ही जेव्हा हा बनवाल तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की हा रवा केक आहे. अगदी आपण मैद्याचा जसा केक बनवतो तसाच हा केक रेडी झाला आहे. तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता. आपण जसा बेकरीमधून आणतो रवा केक अगदी तसाच हा दिसतो आहे आणि टेस्टला पण तसाच लागतो. एगलेस केक स्पॉन्ज आणि आयसिंग केकच्या बऱ्याच रेसिपीज माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. अजून मी तुमच्यासाठी क्रिसमस स्पेशल हेल्दी केकची एक रेसिपी घेऊन येणार आहे. अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.